नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंगरंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. खंडणी खोरावर झालेल्या फिल्मी स्टाईल कारवाईमुळे गुंडागर्दी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कुख्यात गुंड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंगरंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या आरोपींना नांदेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी आणि पोलिसांमध्ये गोळीबारीची चकमक झाली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी जशास तशी उत्तर देऊन आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे. गत अनेक दिवसापासून कुख्यात गुंड रिंदा उर्फ हरविंदर सिंग संधू याच्या नावाने खंडणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रिंदाने निर्माण केलेल्या दहशतीच्या जोरावर व्यापारी आणि बड्या कंत्राटदारांना खंडणी मागितली जात आहे. खंडणी नाही दिली तर जीवे मारण्याची धमकी देखील दिल्या जात आहेत. यापूर्वी देखील खंडणीच्या प्रकरणातून अनेकांवर गोळीबार झाला आहे. तर बांधकाम व्यावसायिक संजय बियानी याला आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यामुळे रिंदा आणि त्याच्या साथीदारांची व्यापारी उद्योगपत्यांमध्ये मोठी दहशत पाहायला मिळते. गिट्टी क्रेशर व्यापारी तेजस लोहिया यांना देखील खंडणीसाठी फोन आले होते. सदर फोन नवदीप सिंह नावाची व्यक्ती पाकिस्तानातून करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी गोपनीयता बाळगत खंडणी खोरांना अटक केली आहे. मागील काही वर्षापासून गोळीबार खंडणीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खंडणीसाठी झालेल्या फिल्मी स्टाईल कारवाईमुळे गुंडागर्दी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी माझा महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. नांदेड जिल्ह्यामध्ये 22 तारखेला तेजस लोहिया या तक्रारदाराच्या फोनवर काही व्यक्तींनी रिंदा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी बोलत आहे असे सांगून 1 करोड रुपयाची खंडीची मागणी केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी तडजोड करून या प्रकरणामध्ये 2 लाखांवर रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं आणि 29/6/2023 रोजी संध्याकाळी जवळजवळ 2:30 ते 3 दरम्यान यामध्ये खंडणी स्वीकारण्याचं ठिकाण निश्चित केलं. ते खंडणी स्वीकारण्याचं ठिकाण निश्चित करून सोनखेड आदीमध्ये एका स्टोन क्रशरवर येण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. तिथे आम्ही जी काही कायदेशीर प्रक्रिया राबवली आणि त्यासाठी सापळा रचलेला होता. त्यामध्ये त्यांना काही संशय आल्याने त्यांनी आतमध्ये न येता बाहेर त्याला बोलावून पैसे स्वीकारण्याचं ठरवलं आणि गाडी एक मोटरसायकल आणि एक कार तिथं आली. त्या कारमध्ये पैसे स्वीकारण्यासाठी त्यांनी बोलवलं. ते पैसे स्वीकारताना आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर फायरिंग केलं एका APIवर आमच्या, परंतु त्यांना इजा झाली नाही आणि त्यांनीसुद्धा रिटर्न फायर केलं. त्या गाडीवर तिथं फायर झालं. त्या हडबडीमध्ये आमच्या लोकांनी त्याला तिथेच ट्रॅप केला. समोरून एक गाडी ट्रॅप लावलेली होती आणि त्याची हडबडीमध्ये पिस्टल खाली पडलेली होती. तर त्यामध्ये त्याला ट्रॅप करून आपण ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो नवदीप सिंग नावाचा जो व्यक्ती कॉल करतोय हा बाहेर राज्यात किंवा बाहेर देशातून कॉल करतोय असा एक डाऊट आहे. +92 हा पाकिस्तानचा VIP नंबरद्वारे तो कॉल करत होता. आपल्या विक्टिम्सला तो वारंवार कॉल करून तुम्हाला धमकी देऊन आणि तुमची आत्ता तडजोड करून काही रक्कम स्वीकारून नंतर काही रक्कम घेण्याची अशी मान्यता करून त्यांनी या पैसे स्वीकारलेले आहेत. यापूर्वीसुद्धा त्यांनी एका व्यापाऱ्याला धमकी देऊन 3 लाख रुपये देऊन स्वीकारलेले होते असंसुद्धा आता निष्पन्न झालेलं आहे. त्यांचीसुद्धा आम्ही तक्रार घेऊन पुढील कारवाई करत आहोत. नाही, हे कॉल जे आता दिसत आहेत ते +92 या नंबरवरून आलेले दिसत आहेत. त्याचं आम्ही VPN काढलं तर ते एका स्पेसिफिक देशातून आल्याचं दिसत आहे. आम्ही त्यांना ट्रॅक केलेलं आहे आणि त्याबाबत आता तो नक्की अधिक तांत्रिक विश्लेषण करून कुठे आहे याची आम्ही खात्री करतो. आता याच्यामध्ये जे कॉल करणारा आहे तो हा नवदीपच होता, परंतु त्याचा त्यांनी कोणाला सांगितल्याने तो स्वतः रिंदाचं नाव घेऊन सांगत होता किंवा अजून काय प्रकार आहे तो ते ताब्यात आल्यावर कळेल. रिंदा, मी रिंदा बोलतोय असं तो आपण व्हिडिओ व्हॉइस कॉलमध्ये बघू शकतो. तोच बोलतोय असं बोलून बोलत होता आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यावर जास्त शंका होती.